मालेगावच्या यात्रेत गेल्या 5 दिवसात मोठी आर्थिक उलाढाल झाली. कोरोनामुळे 2 वर्ष यात्रेला खंड पडला होता, त्यामुळे यंदा यात्रेला प्रचंड अशी गर्दी झाली होती. गुरांच्या बाजारात यंदा प्रचंड खरेदी विक्रीचे व्यवहार झालेत. त्यापाठोपाठ दैनंदिन व्यवहारात उपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी देखील तुफान गर्दी झाली होती. त्यामुळे यंदा माळेगावच्या यात्रेत एका अंदाजानुसार 100 कोटी रुपयांहून जास्तीची उलाढाल झाली आहे. या यात्रेमध्ये ही सर्वात मोठी यात्रा दक्षिण भारतातली यात्रा. यामध्ये उंदरापासून उंटापर्यंत सर्व म्हणजे घोडे असो गाडवं सर्व प्राण्याची या यात्रेमध्ये उलाढाल होत असते. याच्यामध्ये लहान व्यापाऱ्यापासून चिवडा बर्फी जिलबी ह्या सगळ्या गोष्टीचा प्रसादाचा रग पांघरायचं वगैरे ह्या सगळ्या म्हणजे यात्रेमध्ये काय मिळत नाही असं सर्वच मिळतं यात्रेमध्ये. त्यामुळे ह्या सर्वांमध्ये उलाढाल जर झाली असेल तर ते कोट्याधीशाची उलाढाल या यात्रेमध्ये झालेली आहे.